नमस्कार असे म्हणतात ना, संधी येत नसते, आपल्याला ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी नाव काढलं पाहिजे. असंच एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणजेच आपले ओम सर, जे आपल्या एस एस एमध्ये कॉन टेलरचे फॅकल्टी व प्री मेन्स मेंटरशिपचे मेंटॉर म्हणून कार्यरत आहेत, यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. विद्यार्थ्यांच्या आजच्या या अभूतपूर्व यशप्राप्तीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आजचा हा दिवस म्हणजे एक प्रत्येक शिक्षकासाठी महत्त्वाचा दिवस असतो, तसाच माझ्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि जो आम्हाला रिझल्ट्स येतात त्याच्यातनं जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नसतो. तर मला आज खूप जास्त भारी वाटतं आहे की हा दिवस आज आम्ही सेलिब्रेट करतो आहे आणि सगळ्या स्टुडंट्सला बोलवलं आहे आणि त्यांचा सत्कार करायला आम्हाला खूप आवडेल. ओके सर. सर, तुम्ही जे कॉन्फिडन्स किंवा एक ऊर्जा विद्यार्थ्यामध्ये निर्माण करता ते कसं शक्य आहे? नाही म्हणणारे विद्यार्थीसुद्धा ते करायला लागतो. याचं वेगळं असं काही गणित नाही आहे. फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला एकच काम असतं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ॲबिलिटी असते ती तुम्हाला जागृत करायची असते. तर तेवढं जरी केलं तर विद्यार्थी तुम्हाला बरोबर सपोर्ट करतात आणि ते त्यांचे रिझल्ट तुम्हाला देतातच. सर, तुम्ही क्वांट टेलरचे एक चांगले मेंटर आहात, तर आतापर्यंतचा तुमच्या मेंटरशिपबद्दलचा एक्सपिरियन्स थोडक्यात सांगाल का? एक्सपिरियन्स म्हणजे एकंदरीत तर खूप छान आलेला आहे मला आतापर्यंत. फक्त विषय असा आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला मेंटॉर म्हणून नुसतं सांगायचं नसतं तर भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला पण मिळतात. तर तेवढ्या मी एक गोष्टीचा मला खूप फायदा झालेला आहे की मी भरपूर गोष्टी मुलांकडनं शिकत पण गेलो आहे आणि त्यांना सांगत पण गेलो आहे. सर, मेंटरशिप करत असताना तुम्हाला जाणवलेलं काही कॉमन मिस्टेक ज्या की स्टुडंट्सने अवॉइड करायला पाहिजे? कॉमन मिस्टेक तर अशा आहेत, भरपूर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मी जसं आधी बोललो होतो, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. ठीक आहे, लॅक ऑफ कॉन्फिडन्स तुम्हाला कॉन्फिडन्स जागृत करायचा असतो. सेकंड थिंग असती पेशन्स. पेशन्स खूप जास्त गरजेचे असतात. थर्ड गोष्ट कन्सिस्टन्सी, जी शुभम सर नेहमी सांगत असतात की कन्सिस्टंट राहा, कन्सिस्टंट राहा. तर प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलाही काळ वेळ काही असो कन्सिस्टंट राहायला शिका. तुमच्या या दोन तीन गोष्टी जरी तुम्ही व्यवस्थित फॉलोअप घेतल्यात तर रिझल्ट तुमचा नक्कीच येऊन जाईल. ओके सर. सर, एस एस एलची अशी एक गोष्ट जी एस एस एलला हटके बनवते. एकच गोष्ट जी सगळ्यात हटके बनवते ती म्हणजे खरेपणा. की आमच्याकडे जो खरेपणा आहे की मुलांना प्रत्येक ज्याची जी लायकी आहे त्याच्यानुसार त्याला बोलणे, नुसतं झाडावर चढवायचं नाही तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला मोटिवेट करत राहायचं, त्याला जी गोष्ट गरजेची ती सांगत राहायची. विनाकारण एखाद्या खालच्या मुलाला म्हणायचं की तुझा नाही रिझल्ट येतोच, तू टेन्शन नको, फक्त चालत राहा, तर ह्या गोष्टी चालत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट दाखवण्यात गोष्ट असू दे की रिझल्ट जे असतात ते खरे असतात आपल्याजवळ. वाटलं असतं तुम्ही कधीही कुठलाही विद्यार्थी असेल की ज्याचा रिझल्ट तुम्हाला वाटतो फ्रॉड आहे, त्या नंबर घ्यायचा आमच्याकडनं, त्याला कॉल करून विचारायचं की तू कुठे होता, काय होतं, त्याचं तुम्हाला एक्सपिरियन्स येऊनच जाईल आपल्या क्लासचा. अगदी खरं आहे सर. सर, एस एस एमधील असा एक मोमेंट जो तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहील? आता भरपूर मोमेंट आहेत अशी, तर एक म्हणून सांगता येणार नाही. लाईक ज्या दिवशी रिझल्ट असतो त्या दिवशी स्टुडंट्स आम्हाला भरपूर वेळेस कॉन्टॅक्ट करतात, तर तो एक दिवस असतो. नंतर की त्या दिवशी तुम्हाला असं एकदम भारी वाटतं की तुम्हाला मुलं म्हणतात की यार सर तुमच्यामुळे झालं आहे. तर ज्यावेळेस समोरच्या जे एखाद्याचं आयुष्य तुम्ही बदलवू शकता तर ती गोष्ट तुम्हाला जेव्हा जमती ना तर त्याच्यापेक्षा चांगली कुठली फिलिंग नसते मला असं वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा एक दिवस जो आहे की तो एक सगळ्यात जास्त असतो, दरवर्षी असतो. तर त्या अशा भरपूर मुवमेंट्स बनत गेल्या आहेत एस एस एसोबत माझ्या आणि खूप गोष्टी आणखी बनतील ही दिवस. सर, जेव्हा आम्ही स्टुडंट डिमोटिवेट होतो तेव्हा तुम्ही आम्हाला मोटिवेट करता, सपोर्ट करता, पण ज्या वेळेला तुम्ही डिमोटिवेट होता त्यावेळेला तुम्हाला कोण मोटिवेट आणि सपोर्ट करतं? मोटिवेट आणि सपोर्ट करणारी माझी आई असते. मला आईसोबत मी कधी पण डिमोटिवेट झालो तर मी फक्त आईला एक कॉल करतो. तर माझ्याकडनं पण भरपूर वेळेस चुका झाल्या आहेत, तर माझी आई मला नेहमी सपोर्ट करत राहते, तर ती एक माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन आहे. सर, इथून पुढील तुमची रणनीती काय असेल स्टुडंटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी? स्टुडंट्ससाठी तरी काही नाही, पण एवढं तरी नक्की सांगेल की यावर्षी आय थिंक आपल्या क्लासचे रिझल्ट 1027 की काहीतरी अशाच घरात आहेत, 22 काहीतरी आकडा थोडा मागे पुढे होईल ॲप्रॉक्स. पण नेक्स्ट इयरला हाच आकडा मला 2000 नेण्याची पूर्ण रणनीती असणार आहे. ओके सर. आणि लास्ट क्वेश्चन, शुभम सरांबद्दल एक वर्ड. शुभम सर पॅशनेट. थँक्यू सर. थँक्यू सो मच.